मग सगळ्यांना आंबे आवडतात, सगळ्यांना बोला. आता आपण सुरुवात करूया. थोडक्यात तुम्हाला याचा मी नियम सांगतो. नियम म्हणजे काही अवघड नाहीये. तुमच्या समोर आंबे ठेवलेले आहेत, हे आंबे एकदम गोड आहेत आणि ते तुम्ही हाताने पिळायचे आणि ते तुम्ही जास्तीत जास्त खायचा, फास्ट खायचा. या तीन मिनिटामध्ये कोण फास्ट आंबे खाईल ते आमचे निरीक्षक चेक करतील आणि त्यातला आम्ही एक नंबर निवडणार आहे आणि त्यांनाही आंब्याचीच पेटी आम्ही गिफ्ट म्हणून देणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना तर मी सांगतो, सुरुवात कसं आहे, आपण एक टायमर लावणार आहे. आम्ही ज्या हो म्हणेल आज येते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बालगंधर्वमध्ये थेट शेतकरी ते घरात आंब महोत्सव सुरू आहे. या आंब महोत्सवमध्ये आपण दरवर्षी आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित करत असतो. याचा मूळ उद्देश हाच आहे की आमच्या राजसाहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की तुम्ही मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी किंवा मराठी महाराष्ट्रासाठी काहीतरी कार्य करत जा. तर आम्ही गेले 2010 हा आंब महोत्सव आम्ही इथे आयोजित केलेला आहे. इथल्या मराठी उत्पादकांसाठी आम्ही हा आंब महोत्सव आयोजित केलेला आहे. इथल्या पुणेकरांना चांगला आंब मिळावा त्यासाठी आपण आंब महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्या आंब महोत्सवमध्ये ह्या लहान मुलांना मुलांची आंबे खाण्याची स्पर्धा दरवर्षी आपण करत असतो. आज हे 14वं वर्ष आहे. या प्रत्येक वर्षी लहान मुलं येतात आणि त्याचा आनंद लुटतात आणि ह्या गोष्टीचा आम्हाला आनंद वाटतो. आता आंब महोत्सव इथं का सुरू करायचं, कारण की अनेक ठिकाणी तुम्ही पाहत असता की परप्रांतीय इथे देवगड रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा वगैरे विकतात. तर लोकांना एक चांगल्या पद्धतीचा आंबा, अस्सल हापूस, रत्नागिरी, देवगड हा आंबा मिळावा यासाठी आम्ही आंबा महोत्सव भरत असतो. कोकणातले अनेक शेतकरी इथं आलेले आहेत. हे पुणेकरांना एक विश्वसनीय ठिकाण आपण इथं त्यांच्यासाठी उपलब्ध केलं आहे आणि या आंबा महोत्सवाला त्यातून प्रसिद्धी मिळवण्याकरता मी मुलांना या आंबे खाण्याची स्पर्धा करत असतो. आम्ही मुलांसाठी ना 3 मिनिट देतो आणि 3 आंबे देतो. या 3 मिनिटामध्ये कोण फास्ट खाईल त्याचा आम्ही पहिला क्रमांक आम्ही करतो. आज या मुलीने जवळजवळ 2.25 मिनिटात 3 आंबे फस्त केलेले आहेत. त्या मुलांना तर सर्वांना आंबे आवडतं पण हिंनी सगळ्यात जास्त फास्ट खाल्लेले आहे. बेटा तुझं नाव सांग. तन्वी अमोल जाधव. तन्वी अमोल जाधव या मुलींनी पहिला क्रमांक मिळवला आहे आणि तिला आम्ही गिफ्टच्या स्वरूपात आंबेच देणार आहोत. खूप छान वाटत आणि आंबे खूप गोड पण होते. मला खूप मजा आली आंबे खाण्यात. 3 आंबे खाल्ले मी.